चालू वर्ष आपण आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून आपण घोषणा केलेली आहे आणि गेल्या वर्षभरापासून वेगवेगळे नाचणी असेल, राळा असेल, सातू असतील यासारखी जी मायनर मिलेट आहेत किंवा जे काही भरडधान्य आहेत त्याचा प्रचार प्रसिद्धी आणि त्याच्या वापरासंदर्भात आपण कृषी विभागामार्फत मोहीम स्वरूपात गेले वर्षभर प्रयत्न करतो आणि याची सांगता येत्या डिसेंबरला आपली होईल. परंतु आमच्या कृषी विभागानं या एक वर्षासाठी जे आंतरराष्ट्रीय तृणधान्याचं पौष्टिक तृणधान्याचं वर्ष आहे म्हणून काम करायचं नाही असं ठरवून पौष्टिक तृणधान्य निरंतर अशा पद्धतीची एक मोहीम आम्ही अखंडपणे राबवणार आहोत आणि त्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्याचा वापर मानवी आरोग्यासाठी करण्याच्या अनुषंगानं प्रयत्नशील राहणार आहोत. याचा एक भाग म्हणून आपल्या कृषी पदवीधरांची जी एक तिपन फाउंडेशन आहे आणि कृषी विभाग आहे यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही मिलेटची क्विज की ज्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या भरडधान्याचं आरोग्याबद्दलचं महत्त्व माहिती व्हावं, त्याच्या लागवडीबद्दलचं महत्त्व माहिती व्हावं, त्याच्या उत्पादनाबद्दलचं महत्त्व माहिती व्हावं किंवा त्याच्या मार्केटमधला स्कोप काय तोही समजून यावा यासाठी जी आम्ही मिलेट्स क्विज आयोजित केलेली आहे इथं आपल्या पी एम किसानच्या स्टॉलला तिथं आपल्याला एक ॲप आम्ही त्याच्यातून तुम्ही जर तिथं मोबाईल नंबर दिला तर आपल्याला ॲप पाठवला जाईल आणि आता प्रत्येकाकडेच अँड्रॉईड मोबाईल आहेत. थोडा वेळ करत खेळत खेळत आपण वेगवेगळ्या प्रकारचे जसे खेळ करतो तशा पद्धतीने हे मिलेटची क्विज आहे. त्याची उत्तरं तुम्ही देत गेला आणि तुमचे मार्क वाढत गेल्यानंतर तिसऱ्या लेवलनंतर तुम्हाला एक आमच्या महाराष्ट्र सरकारचं एक प्रमाणपत्र हे मिलेटच्या या अभियानामध्ये सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळणार आहे की ज्याचा वापर आमच्या कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांच्या वेळेला जर तुम्ही ते दिलं तर त्यासाठी आम्ही तुम्हाला प्राधान्यानं कुठलीही योजना देताना त्याचा विचार आपल्याला होईल. आणि राज्य सरकारच्या आणि भारत सरकारच्या एका महत्त्वपूर्ण एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचा आम्हालाही आनंद होईल आणि आपल्यालाही त्या माध्यमातून ज्ञान मिळेल.